तुम्ही देवळात जाताय ते तुमचं अंतर्मन बाह्य मन एकत्र येते, तुम्ही करचेला त्या गोष्टी तुम्ही सक्सेस होताय, तुमची एकाग्रता वाढते, त्या ती एक शक्ती माझ्या पाठीची आहे असं समज करून घेताय आणि तुमची ताकद वाढते. आता पूर्वीच्या लोकांनी काय केलंय बघा, तुमच्या मनाची ताकद जशी वाढते तशी तुमची शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणून पूर्वीच्या लोकांनी काय केलंय, एक ग्रामीण भागात एक तुम्हाला कोणतरी ग्रामदैवत दिलंय की ते गावापासून 1.5-2 किलोमीटर अंतर असायचे ग्रामदैवत, तुम्ही एक वार आठवड्याचा एक वार दिलाय, त्या वारा दिवशी तुम्ही न चप्पल घालता जायचं, तिथं न चप्पल घालता गेला एक अॅक्युप्रेशर एक शास्त्र आहे. कारण शेतात वैरण आणणाऱ्या माणसाला कुठल्याही साखर वाढत नाही, त्याला कारण एकच आहे की सकाळ सकाळी त्याला अॅक्युप्रेशर होतंय. कमीत कमी फॅनखाली एसी खाली बसणाऱ्या माणसानं देवाच्या नावाखाली निदान आठवड्यात एकदा तरी अॅक्युप्रेशर घ्यावं, हे पूर्वीच्या लोकांचा उद्देश. आणि ज्या देवळाच्या दारात तुम्ही जाताय तिथे पिंपळाची आणि वडाची झाड आहेत, ते तुम्हाला 24 तास ऑक्सिजन देतात. त्यावेळी तुम्ही चालत जाताय त्यावेळी तुम्ही झाडाखाली थांबताय, विश्रांती घेताय. हे पहिली गोष्ट अॅक्युप्रेशर झालं, दुसरी गोष्ट त्या झाडाखाली बसलं की प्युअर ऑक्सिजन झालं, आणि तिसरी जी गोष्ट आहे जे तुमचं आयदान किंवा पार आहे, पार होबार ठेवले कधीच गरम होत नाही ना, अडीव टाकले की 2 मिनिटात तुम्हाला हात लावू देत नाही एवढी पार गरम होती, त्याचा अभ्यास करून आपल्याला हिंदू धर्मातल्या लोकांनी काय केलं की देवळाला शिखर केली. म्हणून तुम्ही एकाला एक माणूस जरी लागून उभा असला जात तरी तुम्हाला देवळाच्या आत गरम होत नाही, त्याला कारण काय तर ती वास्तूची रचना. हिंदू धर्मात शिखर आहेत, ख्रिश्चन धर्मात शिखर आहेत, आणि मुस्लिम धर्मात गोलघुमट आहेत. त्या लोकांचा उद्देश काय आहेत बघा, ते गोलघुमट केल्यामुळे सुद्धा तुमची किरणं विभागली गेलीत, आज गारवाच असणार आहे ना. म्हणजे पहिलं अॅक्युप्रेशर, प्युअर ऑक्सिजन, तिसरी गोष्ट आतला गारवा, आणि ज्यावेळी तुम्ही घंटा वाजवताय त्यावेळी तुमची दोन्ही मनं प्रफुल्लित होत्यात, आणि ते लय तुमच्या अंतर्मारापर्यंत जाते, तुमची दोन्ही मनं एकत्र येतात, करचीला त्या कामात सक्सेस होते, त्यालाच म्हणायचं देव पावला, ह्यालाच म्हणायचं विज्ञान. ह्या गोष्टी माझ्याकडे कुठून आल्या, मी 12वी आर्ट्सला एक विषय सुटला माणूस आहे पण विद्यापीठात लेक्चर देतोय, कुठून आल्या, मी त्याचा पाठलाग केला. ज्ञानेश्वरांनी कुठं PhD केली हो, तुकाराम महाराजांनी कुठं PhD केली, काही गरज नाही, तुमची वैचारिक लेवल वाढवा. आणि मी माझं आत्ताचं शेड्यूल तुम्हाला सांगतो, येता येता मी आता थोडासा भडंग खाला, माझं 4 टायमिंग आहे, 4 थोडासा भडंग आणि एक केळ खातो, रात्रीचं जेवण नाही, बरोबर 5:30 उठतो आणि मी माझ्या जंगलातलं काम चालू करतो. उठा तुम्ही, तुम्ही करून बघा, 4 दिवस करून बघा, 5व्या दिवशी तुम्हाला सराव होते आणि जे तुम्हाला पहाटेनंतर जे सुचतं ते चांगलं सुचणार. रात्रीचं जेवण सुस्ती आणि मस्ती घेऊन येते, लक्षात ठेवायचं. रात्रीचं जेवण सुस्ती आणि मस्ती घेऊन येते तेच तुमचं आयुष्य बिघडवते. म्हणून जैन धर्मात सुद्धा आहे की तुम्ही 7 नका काय खाऊ, 4-8 दिवस तुम्हाला मिळतोय, 5व्या दिवशी 8व्या 10व्या दिवशी तुम्हाला सराव होतोय तो. आणि मी जे आता पक्ष्यांचं जे काय ऐकायला लागलोय 2 मिनिटात सांगणार मी तुम्हाला, हे पक्षी आता काय बोलायला लागलाय, कुठनं शिकलो मी, कुठनं शिकलो सांगा की 2 मिनिटात मी आता मी काल माझ्या दारात उभा राहिलोय, दोघं चौघं जर बोलायला लागलोय त्याला म्हटलं थांब तुला साप बघायचा आहे काय, त्याला म्हटलं कुठं आहे, त्याला बघ ते झाडावर आहे, कुठं दिसतोय म्हटलं, ते बघ ते बघ ते पक्षी वाढते तिथं जाऊन बघ म्हटलं, त्याकडे गेलो पण नाही, त्या पोरांनी जे पाठवून दिलं नाही तिथं आहे की साप, मी त्यांच्याबरोबर बोलायला लागलोय पण तिकडे साप आहे. आता बाचोळकर सरासनी मी घेऊन फिरायला लागलो की नाही, परवा एकानं विचारलं मला हिंगणमिठाचं झाड कुठं आहे, घरात एक जण माणूस आला बोलवायला की त्याला काहीतरी औषध पाहिजे, मग मी बाचोळकर सरांनी फोन केला, म्हणजे सर हिंगणमिठाचं झाडाचा पाला एक जणला पाहिजे आणि कुठं आहे झाड, मला म्हणजे दिनकर जयसिंगपुरातनं आपण जातोय खालती बायपासनं आणि तिकडं जयसिंगपुरातनं एक रस्ता येते नरसोबावाडला जातो जिथे क्रॉस होतो त्याच्या, हां त्याच्या खालच्या बाजूला 2-3 पायपा पडल्या तिथे मिळते, तिथे 2-3 झाडं आहेत म्हणून सांगितलं मला बाचोळकर सरांनी. जसं माझं लक्ष तसं त्यांचं लक्ष त्या झाडाकडनं असतं. मग सरासनी एक दिवस घेऊन फरायला लावलं परवा आणि माझ्या गाडीला स्पीड आहे 80-90 स्पीड आहे, म्हणलं सर मागे गेलेलं झाडावर साप आहे तुम्हाला बघायचं आहे काय, काय तरी सांगायला आलाय. गाडीला ब्रेक मारला, रिव्हर्स घेतली आणि म्हणलं सर बघा त्या झाडावर दिसतोय का नाही, मी बाहेर येत नाही, म्हणलं बघा तुम्ही दिसतोय का नाही, बाहेर उतरून बघितलं आणि ती बघते तर साप आहे, मला म्हणलं ती कसं ओळखलंस, तुम्ही झाडं कसं ओळखताय, त्यांना म्हटलं तिथे एक पक्षी ओरडत होता आणि पक्षी जे ओरडतोय का नाही, म्हणजे तुमचं थोडस डोकं चालवायचं, हा पक्षी जे ओरडतोय का नाही, साळुंकी म्हणून पक्षी आहे, कॅर 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 असा आवाज करते. आता त्याच्याजवळ त्या साळुंकीच्या पिल्ल्यांच्या जवळ मांजर आलं तरी ओरडते, एखादा कावळा आला तरी ती साळुंकी ओरडते, पण ओरडण्यात गॅप असतोय, कारण मांजराला कान आहेत, कावळ्याला कान आहेत, तिच्या साळुंकी ओरडत अंगावरती त्यावेळी ती ते पक्षी तिथून बाजूला जाते, ह्याच्या ओरडण्यात गॅप तयार होतो, आणि सापांना कान नाही, ती ओरडताना एकसारखी ओरडती. गाडी चालवायला लागलोय 80 स्पीड आहे आणि मी तो आवाज ऐकला, मी तिथे 100% साप आहे, म्हणजे चला सर दाखव, म्हणजे हे तुम्हाला निसर्ग शिकवतोय सगळं, आणि निसर्ग तुम्हालाही शिकवतोय सगळं,
तुम्हाला सांगतो 40 वर्षी चष्मा लागतोय. ते काय म्हणते माहितीये का, तू झुकत्या माप चाललंय आता तुझं, व्यवस्थित सगळं अक्षर बघ आणि काम कर. निसर्ग सांगतोय तुम्हाला, यानंतर दात पडतात, लय खाऊ नको, चरबी साठणार आणि अटॅक बीपी यायला चालू होणार. आपण दात घालून खायला लागलोय. त्याच्यानंतर केस पिकतात, लय टेम्परेचरची गरज नाही, रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे. सांगतोय निसर्ग तुम्हाला, आम्ही त्याला कलप लावायला लागलोय. आणि त्याच्यानंतर 70 वर्षी आ करते बघा, ऐकायलाच नाही. अरे तुला जगाचं माप काय करायचं, तुझा तू जगाचं बघणार. हे निसर्ग तुम्हाला आपण त्याच्यावर मात. तुम्ही माझ्या घरात तिथं आलात आणि घर सगळं वेलानं झाकलेलं आहे आणि पावसाळ्यावर अजिबात वेल कट करत नाही, एवढ्या एवढ्या बाहेर फांद्या आलेल्या असतात, त्या वेलावर सगळं कोळी असतात, कोष्टी एक आणि एक ढास तिथं अडकला जातो. माझ्या घरात ढास नाही देत. त्या वेलात भरपूर पाले आहेत, एक पाल दिवसाला 400-450 ढास खाते. आणि ही जेव्हा सगळ्यावर तुम्ही मात करताय, ते कुठं त्या हाऊसिंग सोसायटीत राहा किंवा अगदी मार्गोनेट फरशी बिरशी चकचकीत करताय, तेव्हा ढासासाठी कॉईल लावताय. आणि कधी तुमचं पुपूस निकाम होते तुमच्या लक्षात नाही, आपल्यावर परिणाम करणार. म्हणून घर तुमचं सारिलेलं पाहिजे, मातीचं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर छप्पर असेल पाल्याचं तर 100% तुम्ही 100 ओलणार, कारण तुम्ही सगळं सुख घ्या लागलाय तिथं, तेवढं तुमचं आयुष्य तुम्ही घटवायला लागला. म्हणून ज्याला तुम्ही चांगलं समजताय ते वाईट असतं आणि वाईट समजताय ते चांगलं असतं. माझ्या घरात असे बेडक्या, तुम्ही बसला इथोळा की बेडक्या तुम्हाला बाहेर येतील, खात्याला बारीक बारीक किडे खात्याला दिसतील. आम्ही नाही कुणाला टाकीत, ते आपण सगळे मिळून राहू. ते बेडक्याच्या पाठीमध्ये एक दिवशी नाळ आला घरात आणि माझ्या बायकोने देवारा केलाय, त्याच्याखाली ड्राव केलाय, बायकोने देवारा पुजला आणि ड्राव आत दाबताना ते ड्राव कशाला ते तटायला लागला. बायकोने तिथे सोडून दिला, काहीतरी या ड्राव मधलं काहीतरी पलीकडे पडलं असेल. ते तसंच राहिलं, दिवस गेलाय आणि माझी मुलगी आणि बायको तिथं त्या गाड्यात झोपल्यात दिवसभर. आणि संध्याकाळी मुलगीला सांगितलं पंती लावू म्हणून, आणि मुलगीने ज्यावेळेस ड्राव बाहेर ओढला, पंती लावून ड्राव आत दाबताना ते मऊ लागायला लागलं, तिला जाणवलं. ते तिने काय केलं, ड्राव पुरा बाहेर ओढला आणि बॅटरी मारून मुक्तीरात कोपऱ्यात नागफणाकडून उभा राहिला. मग पोरगीने काय केलं, ती स्टिकनं बाहेर ओढला आणि बाहेर बागनीन सोडला. लय बी लांब नाही सोडायचं, आपण सगळी मिळून राहू. पण 100% तुम्ही जे मरताय की नाही, ती साप चावून जे लोक मरतात, 100% तुमच्या डोक्यात जी भीती आहे ह्याच्यामुळेच, आणि तुमच्या भीतीमुळेच तुमचं सगळं काय होत असतं. तुम्ही पाण्यात फेकून द्या किंवा मोठ्या पुरात तुम्हाला कुठे टाकून दिलं, तुम्ही अगदी रिलॅक्स राहा, बुडत नाही. तुम्ही ते सगळं बाहू करताय प्रत्येक प्राण्याचं. आता इथं जवळजवळ 22 जातीचे साप आहेत, त्यातले 3 विषारी आहेत, बाकी सगळे बिनविषारी आहेत. बिनविषारी चावला की पूर्वीची पद्धत काय होती की त्याला काय होत नाही, विशेष नसायचं, ती बरं व्हायचं. आणि विषारी चावून मेला की ती बाई आडवी गेली रे ती. आणि कधी कधी कसं होतंय, नाग जरी तुम्हाला चावला, कधी कधी आता समजा गवत आहे कमरेवर मोठं गवत आहे आणि गवतात तुम्ही पायवाट आहे, पायवाटून तुम्ही चालायला लागलाय. आता जिथं पायवाट आहे तिथे बेडकी असते, त्या बारीक बारीक किडं खायला, आणि बेडकी खायला साप असतो. आणि कुठलाही प्राणी भक्ष्याच्या प्रयत्नात असताना इतर सेन्सेशन नसतं त्याला. त्यामुळे तुम्ही जर जवळ येत आहात, तुमचं होणारं पायाचं होण्याला समजायला पाहिजे. पण ती बेडकी पकडणे एवढं एकच तिचं टार्गेट असतंय. आणि अशा वेळा तुम्ही त्याच्या अंगावर जाताय, त्याच्या अंगावर पाय पडला, तुमची चालण्याची क्रिया चालू आहे, त्याला गवतातनं मागे फिरून चावायला काही सेकंद जातात, तुम्हालाही माहित नसतं तुमच्या पायाखाली काय सापडलंय ते. आणि ज्यावेळेस तुम्हाला येते चावायला, तेव्हा तुमची चालण्याची क्रिया चालू असल्याने नुसते वरखडे उठतात पायावर, नुसते वरखडे उठणं आणि दात आत घुसण्यात फरक आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस मागे फिरून बघताय, तो नाग फणाकडून उभा राहिलेला आहे. आणि मग देवळात जाताय, मांत्रिकाकडे जाताना बरं होतं, आणि परत तुम्ही कॉलर ताट करताय, मला देवानं बरा केला, मला मांत्रिकानं बरा केला, आणि तू मरण्यात पण तुला त्याने त्या सापाने विशेष सोडलं नाही, म्हणून तू जगलायस.